माननीय राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण नई दिल्ली, माननीय महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण मुंबई, इनके निर्देशानुसार माननीय मुख्य जिला व सत्र न्यायाधीश और अध्यक्ष जिला विधि सेवा प्राधिकरण भंडारा राजेश को असबर इनके मार्गदर्शन में और जिला विधि सेवा प्राधिकरण सचिव इनके सहयोग से 30 अप्रैल 2023 रोजी जिला न्यायालय भंडारा यहाँ आयोजित राष्ट्रीय लोक अदालत में एक ही दिन में 467 लंबित मामले तो 140 दायर आधी मामले समझौता करके सुलझाए गए। एक ही परिवार के चार सदस्य पति पत्नी दो लड़के हादसे में मारे गए। व्यक्ति के परिवार के लिए बीमा कंपनी से मुआवजे की मांग करते हुए अदालत में कई दावे दायर किए गए। हालांकि मृतक के रिश्तेदारों को तत्काल मुआवजा नहीं मिलता है क्योंकि ऐसे मामले वर्षों से अदालतों में लंबित हैं। ऐसे मामलों में यदि मृत व्यक्ति परिवार का मुखिया है तो उसके परिवार को कई समस्याओं का सामना करना पड़ता है। जिला न्यायालय भंडारा में मोटर दुर्घटनाओं के मामलों के लिए पैनल की व्यवस्था की गई थी। पैनल मुख्य सीएल देशपांडे, जिला न्यायाधीश 2 और अतिरिक्त सत्र न्यायाधीश भंडारा, इन्होंने काम देखा। ऐसे ही एक मामले में परिवार का मुखिया, उनके बुजुर्ग माता पिता वित्तीय कठिनाइयों का सामना कर रहे थे क्योंकि उनकी मोटर दुर्घटना से मृत्यु हो गई थी। हालांकि इससे उन्हें इस लोक अदालत के माध्यम से मुआवजा प्राप्त करने में मदद मिली। इस मामले में बीमा कंपनी यूनाइटेड इंडिया इंश्योरेंस ने पीड़ित पक्षों को मुआवजे के रूप में 1,09,00,000 रुपए देने पर सहमत हो गई, इसलिए उन्हें राहत मिली। मोटर दुर्घटनाओं के कुल 15 मामलों का निपटारा किया गया। जिला विधिक सेवा प्राधिकरण के सचिव बीजू बा गवारे ने लोक अदालत के आयोजन में सहयोग के लिए सभी न्यायिक अधिकारियों, पैनल के सदस्यों, अधिवक्ताओं, कर्मचारियों, पुलिस प्रशासन के अधिकारी कर्मचारियों, प्रशासनिक अधिकारियों के साथ साथ कर्मचारियों और पक्षकारों को धन्यवाद दिया। आज ची लोक अदालत मध्ये आमचे 4 प्रकरणचा निपटारा झालेला आहे। सदर केस मध्ये हे माझे पक्षकार आहे लक्ष्मीबाई मेश्राम आणि रामाजी मेश्राम यांचा मुलगा सून आणि दोन नातू अपघात मध्ये मरण पावले होते। या पाच तारखेला 5 महिला 1 वर्ष होईल आणि सदर केस मध्ये यांना 91,00,000, 9,00,000 आणि 4,5-4,5,5 असा म्हणजे आम्ही तडजोड केली आहे। आणि या केसमध्ये आम्हाला इन्शुरन्स कंपनीचे ॲडवोकेट नशिने मॅडम यांचा खूप सहयोग मिळालेला आहे आणि आम्ही पक्षकारला समझौता करण्याकरता प्रेरित केला यांनी की जर आम्ही कॉम्प्रोमाइज केला तर लवकरात लवकर त्यांना पैशाचा म्हणजे पैसे मिळतील त्यांना। आजची लोक अदालत 30/4/2023 लोक अदालतमध्ये माननीय प्रिंसिपल डिस्ट्रिक्ट जज यांच्या कोर्टामध्ये एका पक्षकारांचे लक्ष्मी मेश्राम यांची 4 प्रकरणं चालू होती आणि त्याच्यामध्ये लक्ष्मी आणि तिचे मिस्टर यांचा मुलगा याचा अपघात होऊन ते संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं होतं। त्याच्यामध्ये जो आरोपी ट्रक होता त्याचं इन्शुरन्स युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे दिलेलं होतं आणि त्या संपूर्ण केसची माहिती घेऊन आणि त्याच्यात तडजोड होईल का याबाबत आमच्या ज्या सर्व युनायटेडच्या ऑफिसर्सनी स्वतः मेहनत घेऊन त्या क्लेमचा निपटारा लवकरात लवकर होऊन त्या क्लेमंट्स लोकांना फायदा मिळेल अशा प्रकारची व्यवस्था केली आणि त्यांना आज 1,09,00,000 रुपयामध्ये हा दावा सेटल केलेला आहे। हे केवळ लोक अदालतमुळेच शक्य झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे पक्षकार, पक्षकाराचे वकील, त्याच्यानंतर युनायटेड इन्शुरन्सची पॅनल ॲडव्होकेट म्हणून मी काम केलेलं आहे आणि आमचे युनायटेडचे ऑफिसर राहुल कुलकर्णी, शेखर भावने यांनी स्वतः या केसमध्ये दखल घेऊन संपूर्ण क्लेमचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासानुसार जी योग्य अशी रक्कम त्यांच्यासाठी सुटेबल होती ती रक्कम त्यांना देण्यात आलेली आहे। हा दावा मागच्या जूनमध्येच फाईल झालेला होता। 22/5/2022 हा ॲक्सिडेंट होता। त्या ॲक्सिडेंटमध्ये एक संपूर्ण कुटुंब म्हणजे त्यांची दोन मुलं, त्याची बायको आणि ते तुळशीराम मेश्राम यांचा डेथ झालेला होता
आणि त्या डेथचं क्लेम पिटिशन त्यांनी भंडारा येथील कोर्टात दाखल केलेली होती. ती केस अस्मार साहेबांच्या कोर्टामध्ये प्रलंबित होती आणि सर्व जणांनी त्याच्यामध्ये मदत करून आणि योग्य असा निर्णय घेऊन त्या दोन्ही सिनियर सिटिझन्स आहे, ते 70 वर्षाच्या वर वय आहे त्या दोघांचं, पण त्यांना हा क्लेम देण्यात आलेला आहे. भंडारा से NBCN न्यूज के लिए सुरेंद्र चिंधालोरे की रिपोर्ट.